मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी महत्त्वाच्या विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अमित शाह यांच्यासोबत राज्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या बैठकीत कृषी सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली आहे. राज्यात शेतकरी महिला सक्षमीकरण यावर चर्चा झाल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येत्या 2 दिवसात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. इस्तकार इजहर खान, मुस्तफा खान अशी मृत्यू झालेल्यांची नावं असून वजीर खान असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. अपघातग्रस्त वाहनातून कोंबड्यांची वाहतूक सुरू होती. यामधील अनेक कोंबड्या मरण पावल्यात, त्यामुळे कसारा घाटात कोंबड्यांचा खस दिसून आलाय. आयशर, छोटा हत्ती आणि 2 पिकअप वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला. माहिती मिळताच कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस आणि रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मी पुन्हा येईल म्हणायला आता भीती वाटते, त्यामुळे शरद पवार साहेब सांगतील तो आदेश मान्य असेल असं मोठं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीनंतर कोल्हे यांनी हे वक्तव्य केलंय. एक कलाकार म्हणून अनेक राजकीय मंडळींची भेट होत असते, त्यामुळे याबाबत कुणीही अकारण चर्चा करू नये असंही ते म्हणाले. शिरूर लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याची चर्चा सुरू आहे. तुमच्या वागण्यामुळे पवार साहेबांची आमची बदनामी होते, नीट वागा नाहीतर मी राजीनामा घेईल, मी फार टोकाची भूमिका घेईल अशी तंबी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना पवार यांनी नेत्यांना तंबी दिली आहे. 10 तारखेला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिलेत. तुम्ही देखील मीटिंग घ्या, तयारी सुरू करा, दरम्यान भांडायचं नाहीतर एकाएकाच्या कानाखाली आवाज काढीन, बाकी काही नाही करणार, यातून आमची बदनामी होते, तुमची नाही, असं पवार यांनी म्हणलंय. पुण्यात लोणी काळभोर येथील रामदरा येथे आयोजित बैलगाडा शर्यतींना एक दुर्घटना घडली आहे. शर्यतीसाठी बांधण्यात आलेला स्टेज अचानक कोसळल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 गंभीर जखमी झालेत. बाळासाहेब काशीनाथ कोळी असं हे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तर शुभम विजय लोखंडे, मयूर प्रमोद लोखंडे आणि विकास वाल्मिक ढमाळे अशी जखमींची नावं आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे. धुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून एकानं आयुक्त कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महापालिका प्रशासनाला वेळोवेळी अतिक्रमण हटवण्यासंदर्भात निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं त्या व्यक्तीनं थेट आयुक्त कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दीपक शंकरराव घाटोळे असं या व्यक्तीचं नाव आहे. शहरातील एकनाथ विजय व्यायामशाळेजवळ अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप घाटोळे यांनी केलाय. या व्यक्तीला ताब्यात घेत पालिका अधिकाऱ्यांनी संबंधिताच्या मागणीची दखल घेण्याचं आश्वासन दिलंय. कल्याणजवळील टिटवाळा परिसरात काही अज्ञातांनी एका ठेकेदारावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. उमेश साळुंखे असं गोळीबार झालेल्या ठेकेदाराचं नाव आहे. या हल्ल्यात उमेश याच्या छातीला गोळी लागली असून त्याच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. आरोपींच्या शोधासाठी टिटवाळा पोलिसांनी पथक तयार केलं असून या प्रकरणी तपास सुरू आहे.